जाईल तेव्हा तेव्हा नक्कीच आवर्जून या दोन खेळाडूंचा नाव आवर्जून घेतलं जाईल. जबरदस्त आहेत दोन्ही खेळाडू. काय चेंडू आहे, काय चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रील्स नक्कीच बनेल मित्रांनो, यामध्ये शंका नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. मिळाली विकेट. मैत्रीचे भाष्य आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतो बाकी मित्रांची मेहरबानी. थँक यू डीजे. मग स्क्रीन वरती सचिनची आणि सुनीलची दोस्ती तुटता कामा नाही. हे दोन महत्वाचे खेळाडू आहेत, दबुलीपाडा टीमची ओळख आहे. मात्र मैदानाच्या मध्ये बघतो आपण सध्या तरी बोलबाला. जे आमचे पाकर थोडे शांत होते ते आता नक्कीच थोडीशी चर्चा करतायत की मॅच आता मात्र नक्कीच बनलेली आहे. घोट संघ दूरवर आलेला आहे. एमआरडीसी परिस्थितीत एक नामवंत संघ आहे घोट, हे देखील नाव विसरून जमणार नाहीये. कारण का छुपा रस्तम हा संघ आहे आणि एक चांगला संघ आहे आणि चांगली त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. एमआयडीसी पनवेल परिसरातील हा संघ आपण घोट बघतो सध्या तरी. इन ऍक्शन मध्ये शिवा गोंदीच्या नेतृत्वाखाली घोट संघ सातत्यानं खेळत असतो आणि आता काय खेळ खेळाय. परिस्थिती जर बघितली तिघोडी टीमची तर भरपूर नाजूक आहे. या परिस्थितीमध्ये आता कुठला खेळाडू नक्की संघाचा डाव सावरेल. इक्वेशन या मॅच मध्ये सोपं नाहीये. फक्त 26 बनवायच्या होत्या, फक्त 26. हा आता नक्कीच जास्त मोठा टार्गेट झाला. कारण का आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि रन्स बनवायचे आहेत बरोबर 18. फक्त 3 सिक्सर, कोण मारेल हा मोठा प्रश्न चिन्ह. पुढील चेंडू फटकाचा चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन तिकडे उपस्थित नव्हता. पोहोचलेत फिल्डर, चांगली फिल्डिंग. आता पूर्णच्या पूर्ण 4 झाला गोट संघ. कारण का आता सामना जवळ दिसतोय, विजय थोडासा जवळ दिसू लागलाय आणि आता मात्र या विजयाचा आनंद घ्यायचा असेल तर अजून थोडीशी मेहनत करावी लागेल, अजून थोडासा घाम गाळावा लागेल. आणि तो घाम गाळत असताना मेहनत करत असताना चेंडू शिल्लक 3, रन्स बनवायचे 16 या मॅच मध्ये. महत्वाचा चेंडू फटका हवेत. मिसामिंग फिल्डर तिकडे पोहोचलाय, सुख होणार नाहीये. महत्वाची ही झेल नव्हे तर हा सामना आहे या मॅच मध्ये. आता मात्र नक्कीच पूर्णच्या पूर्ण शिरकावा पाहायला मिळतोय.